ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। या घडीची मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी। पारनेर प्रशासनाच्या प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत। यामुळे पारनेर प्रशासनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्याने नेहमीच कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून परिस्थिती हाताळली आहे। पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी नेहमी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानं पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे। मात्र रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे। प्रेक्षक हो, कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे। यामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा कोरोनानं सोडलेलं नाहीये। प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, त्यासोबतच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा। शक्यतो जेवढं स्वतःला सुरक्षित ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा। मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचाही वापर करा आणि आपल्या स्वतःसोबत आपल्या कुटुंबाची आपल्या परिवाराची देखील काळजी घ्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।